मित्रांनो, एक गरीब माणूस असतो, त्याच्या आयुष्यात काहीच मनासारखे होत नसते, त्याची नोकरी गेलेली असते, आपल्या बायको मुलांना कसे सांभाळायचे हा मोठा प्रश्न त्याच्या समोर असतो। तो अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करतो पण त्याला कुठे नोकरी मिळत नाही। शेवटी एका कंपनीमध्ये त्याला वॉचमॅनच्या नोकरीसाठी बोलवतात। त्याला तपासण्यासाठी इंटरव्ह्यू घेणारे त्याला कचरा साफ करायला सांगतात। कचरा साफ केल्यानंतर त्याचे काम पाहून इंटरव्ह्यूवर त्याला नोकरीवर ठेवण्याचा निर्णय घेतात। कंपनीची HR त्या माणसाला म्हणते, तुमचा ईमेल आयडी द्या, मी तुमची ऑफर लेटर आणि बाकीचे कागदपत्रे तुम्हाला मेल करते। तो माणूस म्हणतो, माझ्याकडे ईमेल आयडी नाहीये। हे ऐकून ती HR हसायला लागते। ती म्हणते, आज प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येकाकडे ईमेल आयडी हा असतोच असतो। ईमेल आयडी नसेल तर तुम्हाला ही नोकरी मिळणार नाही। हे ऐकून तो माणूस निराश होतो आणि पुढे जास्त अपमान व्हायच्या आत त्या कंपनीतून बाहेर पडतो। तो एका बाकावर बसून स्वतःला कोसत राहतो। त्याला समजत नाही काय करावे, माझ्याच नशिबात हे असे का लिहिले आहे, माझं नशीबच फुटका आहे, असे अनेक विचार त्याच्या मनात येतात। त्याच्या खिशात फक्त 500 रुपये असतात। घरी जाताना त्याला रस्त्यात एक फळांचे होलसेल मार्केट दिसते। त्याची नजर तिथे असलेल्या ताज्या तवान्या सफरचंदांकडे जाते। तो तिथे थांबतो आणि 500 रुपयात 4 डझन सफरचंद विकत घेतो। नंतर तो घरोघरी जाऊन ते सफरचंद थोड्या जास्त भावाने विकतो। आता त्याच्याकडे 800 रुपये झालेले असतात। परत तो त्या फळांच्या मार्केटमध्ये येतो आणि त्या पैशांचे सफरचंद विकत घेतो। दुसऱ्या दिवशी लवकर उठून तो घरोघरी जाऊन अशाच प्रकारे सफरचंद विकतो। त्याला चांगले पैसे मिळायला लागतात। 6 महिन्यांमध्ये तो स्वतःचा एक फ्रूट स्टॉल टाकतो आणि नंतर काही दिवसात तो एक मोठे स्टोर विकत घेतो। पुढच्या 10 वर्षांमध्ये त्याच्या कष्टाला आणि मेहनतीला फळ येते। आता राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याचे ग्रोसरी स्टोर झालेले असतात। तो आता करोडोंमध्ये कमवत असतो। आता त्याचे वय व्हायला लागते। त्याच्या मनात विचार येतो, आपण आपल्या परिवाराच्या भविष्यासाठी काही तरतूद केली पाहिजे। तो एका इन्शुरन्स एजंटला भेटतो। इन्शुरन्स एजंट त्याला सर्व पॉलिसी प्लॅन्स व्यवस्थित समजावून सांगतो। त्या माणसाला काही प्लॅन्स आवडतात, तो ते घेण्याचा निर्णय घेतो। इन्शुरन्स एजंट म्हणतो, ठीक आहे, मला तुमचा ईमेल आयडी द्या, मी तुम्हाला या पॉलिसींचे सर्व कागदपत्रे मेल करतो। तो माणूस उत्तरतो, माझ्याकडे ईमेल आयडी नाहीये। तो इन्शुरन्स एजंट हसायला लागतो, तुमच्याकडे ईमेल आयडी नसताना सुद्धा तुम्ही वर्षाला करोडोंमध्ये कमवता, तुम्हाला अंदाज आहे का? तुमच्याकडे ईमेल आयडी असता तर तुम्ही काय केले असते? तो माणूस थोडा शांत होतो आणि स्मित हास्य देऊन उत्तर देतो, हो, माझ्याकडे ईमेल आयडी असता तर मी आता कुठल्या तरी कंपनीमध्ये कचरा साफ करत असतो। मित्रांनो, सध्या तुमच्या आयुष्यात परिस्थिती कितीही वाईट असली तरी खचून जाऊ नका, कारण उद्या ज्या वेळेस तुम्हाला यश मिळेल तेव्हा तुम्ही सध्याच्या परिस्थितीला धन्यवाद द्याल। कारण ही परिस्थिती तुमच्या वाटेला आली नसती तर तुम्ही आयुष्यात यश मिळवले नसते, हे तुमच्या लक्षात येईल। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।